नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये विष्णुदेव जे आहेत त्यांच्याबद्दल मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या व्हिडिओपासून आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे विष्णूचा जन्म कसा झाला हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. मी माझ्या चॅनलवर अजून खूप सारे व्हिडिओज टाकले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे. चला तर मग जाणून घेऊया विष्णूचा जन्म कसा झाला. श्री विष्णू यांचा जन्म जो आहे तो कशाप्रकारे झाला. एक दिवस शिवशंकर हे कैलास पर्वतावर बसले असताना पार्वतीने त्यांना विचारले, विष्णूचे आगमन स्वर्गलोकी कसे झाले. ते शिवाचे तेव्हा भगवान शिवाने पार्वतीला सांगितले की एकदा मी बाल रूपात होतो तेव्हा एक युग म्हणजे 14 वरह कल्प होईपर्यंत समाधीस्थ होतो. त्याची समाधी संपल्यावर त्यांना परत सृष्टी निर्माण करावीशी वाटली. बघता बघता त्रिभुवन पंचतत्वांनी व्यापून गेले. शिवाच्या इच्छेने पुरुषोत्तम निर्माण झाला. महाआदि माया ही त्याची अर्धांगिनी झाली. तिच्यापासून एक देखणे बाळ जन्माला आले, तेच विष्णू होय. सर्व सृष्टी तेव्हा जलमय होती, त्यातच श्री विष्णू निजलेले होते. विष्णूच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झाले. त्या कमळाचा 99 कोटी विस्तार झाला. ते कमळ 8 पाकळ्यांचे होते, त्याच्या 8 दिशा झाल्या. या कमळातूनच ब्रह्मदेवांचा जन्म झाला. विष्णूच्या हातात एक वेगवान चक्र होते. या वेगवान चक्राने तेव्हा सप्त पाताळे भेदली गेली होती. तेथील कुपात पूर्ण जल निर्माण झाले. या चक्राने कूप खणला म्हणून त्यास चक्रपुष्करणी हे नाव पडले आणि अशा पद्धतीने विष्णूचा जन्म झाला. आजची गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज विष्णू कसे झाले याबद्दल आपण ऐकणार आहोत. काशीमध्ये तेव्हा चक्रपुष्करणी शिवाय विहिरी नद्या नव्हत्या. या पुष्करणीजवळ बसून हरी सहस्र कमरांनी दशलक्ष संवत्सरपर्यंत विश्वनाथाचे त्रिकाळ पूजन करीत होते. ते अहोरात्र 1000 सहस्र जप करीत असायचे. त्यावेळी 10000 वर्षांनी हरीचे तप पाहून शिव भवानीसह प्रकट झाले. त्यांची प्रशंसा केली. त्यांचे रूप हे मेरू सम अचल शांत आणि विरक्त असे पाहून महेशाने म्हणजे भगवान शिवाने प्रसन्न झाले आणि मान डोलवली. तेव्हा त्यांच्या कानातील दिव्यमणी गरळला आणि चक्रपुष्करणीत पडला. शिवाने त्याच्या तपाचे कौतुक केले व ते त्याला म्हणाले, तू माझ्यापेक्षा वेगळा नाहीस. मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला महाविष्णू हे नाव देत आहे. मी तुला सागरकन्या, परममंगल, लावण्यवती, पतिव्रता लक्ष्मी देत आहे. पीतांबर, कौस्तुभमणी, सुदर्शन, मुकुटम, मेखला, गरुड वाहन, शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्यबाण हे सर्व देत आहे. श्यामवर्ण व त्रैलोक्य नखाग्री धारण करण्यायोग्य पराक्रम तू करशील. तुला शेषाचे शयनासन प्राप्त होईल आणि तुझ्यापासूनच सृष्टी, संचार, स्थावर आणि जंगम व सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव निर्माण होईल. असे अनेक वर महादेवाने हरीला म्हणजे महाविष्णूंना तेव्हा दिले होते आणि अशा प्रकारे श्री विष्णूचे महाविष्णू झाले. आज जी तुम्ही गोष्ट ऐकली तुम्हाला ती नक्कीच आवडली असेल, त्यामुळे एक लाईक नक्की करा. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण श्री विष्णू आणि गरुड यांचे श्रेष्ठत्व असणारी गोष्ट ऐकणार आहोत, त्यामुळे पूर्ण ऐका. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. मी माझ्या चॅनलवर अजून खूप सारे व्हिडिओज टाकले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे. एकदा ब्रह्मदेवांनी विंध्याचलावर अनुष्ठान केले होते. तेव्हा मानस ध्यान करीत असताना त्यांच्या डोळ्यातून अखंड अशा जलधारा वाहू लागल्या. त्या जलधारांचे सरोवर तयार झाले. या सरोवराचे नाव मानस सरोवर असे होते. येथूनच शरयू नदीचा उगम झाला होता. हे मानस सरोवर अतिशय विलोभनीय होते. तेथील आकाशातील विजयसारखी तेजस्वी आणि कमलिनीच्या तेजस्वी सुवर्ण कमळे होती. एकदा दुर्वास ऋषी या सरोवराचा महिमा ऐकून तेथे गेले. त्यांचे स्नान झाल्यावर ते त्या सरोवराची शोभा पाहत होते. तेव्हा त्या सरोवरातील कमळांचा हार आपणास इंद्रास अर्पण करावा असे वाटले. त्याप्रमाणे त्यांनी कमळाचा अतिशय छान असा हार तयार केला. थोडीशी फुले घेऊन ते अमरपुरीस आले. तेथे अदिती आणि कश्यप यांचा पुत्र इंद्र आहे हे सिंहासनावर बसलेला होता. दुर्वास ऋषी तेथे आले. तेथील सभेत 8 दिशांचे स्वामी, दिक्पती व सर्व देवगण उपस्थित होते. दुर्वास ऋषींना पाहताच इंद्राने स्वतः समोरे जाऊन त्यांचा आदर सत्कार केला. दुर्वासाने तो आणलेला हार इंद्राला दिला. फुले इतरांना दिली. इंद्राने तो हार आपल्या ऐरावताच्या म्हणजे हत्तीच्या, इंद्राचे जे वाहन आहे हत्ती, त्याचे नाव ऐरावत आहे, त्याच्या गळ्यात घातला. त्यांनी केलेले अनुकरण पाहून इतरांनीही ती फुले त्यांच्या वाहनांच्या गळ्यात घातली. दुर्वासांना आपण भेट दिलेल्या फुलांचा असा अपमान झालेला पाहून खूप राग आला. तेव्हा ते खूप संतापले. इंद्राला म्हणाले, अरे
मी आणलेला हार तू ऐरावताच्या गळ्यात घातलास ते बघून इतर देवांनीही तसेच केले. तुला तुझ्या ऐश्वर्याचा खूप गर्व झाला आहे, त्यामुळे तू माझा अपमान केला आहेस. मी आणलेली ही दिव्य कमळे अशी कमळे पशूंसाठी आहेत का? मी उगाचच तुला तो हार आणला. या हाराची योग्य जागा ही विष्णूंच्या ठिकाणीच आहे. मोत्याचा चारा खाणारे राजहंस कमळासोबत रमतात आवडे नाही. हे बोलत असतानाच दुर्वास ऋषींचा राग अतिशय अनावर झाला आणि ते भर सभेतून उठले. इंद्राला म्हणाले, इंद्रा तुझ्याजवळची 14 रत्ने आहेत, त्यांचाही तुला काही उपयोग नाही. ती तुला उगीचच व्यर्थ प्राप्त झालेली आहे. तू माझा आदर सत्कार न करता उलट माझा अपमान केलेला आहेस. म्हणून मी तुला शाप देतो की तुझ्याजवळचे 14 रत्न आहेत ती सागरात गडप होतील. इंद्राला मिळालेल्या या शापाने इंद्र खूपच घाबरला. त्याला उशाप मिळावा म्हणून सर्व देवांनी ऋषींची प्रार्थना केली. मग दुर्वासाने त्याला उशाप दिला. तू असा की मंदाराची रवी वासुकीची दोरी विष्णू स्वतः रवीला आधार देतील आणि शंकर या रवीच्या अग्रावर बसतील. अशा रीतीने तुम्ही समुद्राचे मंथन करा म्हणजे 14 रत्ने बाहेर निघतील. हे सर्व सांगून दुर्वास ऋषी निघून गेले. नंतर लगेचच इंद्राकडे असलेले 14 रत्ने समुद्रात नाहीशी झाली. या गोष्टी 100 वर्षे झाली. मग इंद्राने बृहस्पतीला बोलवले आणि सांगितले की या रत्नाशिवाय माझ्या इंद्रपदाला शोभा नाही. ती रत्ने मला कशी प्राप्त होतील याचा काहीतरी उपाय सांगा. ते ऐकून बृहस्पती सत्य लोकात ब्रह्मदेवाला भेटावयास गेले. आपण रत्नप्राप्तीसाठी काहीतरी मार्ग शोधा असे सांगितले, परंतु त्यावर त्यांना काहीच मार्ग सुचला नाही. ते दोघेही विष्णूदेवांकडे गेले. विष्णूंना घेऊन ते सर्वजण कैलास पर्वतावर आले. त्यांनी सर्व वृत्तांत भगवान शिवाला सांगितला. तेथून ते सर्वजण अमरावतीत आले. तेथे आल्यावर त्या तिघांचे समुद्र मंथन करण्यास ठरले. त्यावेळेस सर्व देव ग्रह नक्षत्रे आपल्या वाहनावर बसून त्यांच्या शस्त्रांसह पूर्ण तयारी करून तेथे जमले. ब्रह्मदेवाने राहूला सांगून सर्व राक्षसांना बोलवून घेतले. त्यावेळेस ब्रह्मा विष्णू इंद्र बृहस्पती विचार करण्यासाठी शंकराकडे गेले व त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला. तेथे राहू देखील आला होता. त्यांनी शंकरांना विचारले, मला कशासाठी येथे बोलवले आहे? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की आपण समुद्र मंथन करून त्यातील 14 रत्ने देव व दानव यांच्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत. राहू म्हणाले की आम्हाला जे रत्न प्रिय आहे तेच आम्हाला मिळाले पाहिजे, नाही तर आम्हाला समुद्र मंथन करण्याची गरज नाही. उगाच व्यर्थ कष्ट आम्हाला घ्यायचे नाहीत असे सांगून राहूने आम्हाला अमृतच पाजले असे सांगितले. राहूचे हे म्हणणे ब्रह्मदेवाने मान्य केले. शंकराने देव दानव यांना मंदार पर्वत आणण्यास सांगितले. मंदार पर्वत क्षीरसागर तिरी होता. तो आणण्यास इंद्र गेला. तो पर्वत देव दानवांनी अत्यंत प्रयत्न करून उचलला व थोडे अंतर नेऊन ठेवला. त्या श्रमाने ते एवढे थकले की तेथेच थांबले. मेरू पर्वत आणण्यास वेळ होत होता म्हणून इंद्राने विष्णूची प्रार्थना केली. ती ऐकून विष्णूने तो पर्वत गरुडावर ठेवून तेथे आणला. मेरू पर्वत तेथे आणल्यावर सर्वांनी विष्णूचे व त्यांच्या वाहनाचे गरुडाचे सामर्थ्य बघून त्यांना खूप कौतुक वाटले आणि सर्वांनी विष्णूची आणि श्री गरुडाची स्तुती केली. अशा प्रकारे श्री महाविष्णू आणि गरुड यांचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले. आजची गोष्ट आपण ऐकली, तुम्हाला ही नक्कीच आवडली असेल. अशा प्रकारे पुढेही आपण समुद्र मंथनाबद्दलची गोष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणारच आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, त्यामुळे एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज गरुड हे विष्णूचे वाहन कसे झाले ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे पूर्ण ऐका. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. मी माझ्या चॅनलवर अजून खूप सारे व्हिडिओज टाकले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे. चला तर मग जाणून घेऊया गरुड हे श्री विष्णूचे वाहन कसे झाले. गरुडाच्या मातेचे नाव विनिता असे होते. विनिता ही सर्पकन्या कद्रूची दासी होती. एक दिवस गरुड आपल्या मातेला भेटण्यासाठी सर्पाच्या घरी गेला. तेथे गेल्यावर त्याने बघितले की कद्रू हे त्याच्या मातेला चांगली वागणूक देत नव्हती. गरुडाला त्याच्या मातेचे हाल पाहून खूप वाईट वाटले. गरुडाला देखील सर्व सर्पांनी दासीपुत्र म्हणून हिणवले होते. या सर्व प्रकारामुळे गरुड खूप निराश झाला होता. आपल्या मातेला म्हणाला, माते तुझे असे हाल मला बघवत नाही. तुझी यातून सुटका करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि मी तुझी यातून सुटका करीनच. हा घडलेला सर्व वृत्तांत कद्रूला कळला. तेव्हा ती विनिताला म्हणाली, मी तुझ्या या दास्यातून सुटका करेल, परंतु तू मला व सर्व सर्पांना स्वर्गातून अमृत आणून दे. विनितेने लगेचच जाऊन ही अट आपल्या पुत्राला सांगितली, म्हणजे गरुडाला सांगितली. गरुडाने ही अट मान्य केली. आईला वचन दिल्याप्रमाणे गरुड देवांकडील अमृत आणण्यासाठी स्वर्गलोकात गेला. स्वर्गात गेल्यावर त्याने बघितले की अमृत कलश हा अतिशय कडेकोट संरक्षणात ठेवलेला आहे. अमृत कलशाभोवती प्रखर असा अग्नी पेटवलेला आहे. गरुडाने तो अग्नी विझवला आणि रुपयाच्या कलशामध्ये ते अमृत भरून घेतले. विष्णूंना हा प्रकार समजला. त्यांनी गरुडास अमृत नेण्यास विरोध केला. विष्णू गरुडास म्हणाले, तू दुसरे काहीही मागू शकतोस, परंतु हे स्वर्गातील अमृत तू नेऊ नकोस. हे ऐकल्यावर गरुडाचा अहंकार दुखावला. त्याला वाटले की आपण इतके शक्तिशाली ताकदवर आहोत तर आपण यांच्याकडे काय मागणार. तेव्हा गरुड विष्णूंना म्हणाला, मी तुमच्याकडे काही मागण्यापेक्षा तुम्हीच माझ्याकडे काहीतरी मागा, परंतु हे अमृत मी घेऊन जाणारच आहे.
ते ऐकून विष्णूने गरुडाला सांगितले की तू माझे वाहन हो. विष्णूंची ही मागणी गरुडाने लगेच मान्य केली आणि गरुड तेव्हापासून विष्णूचे वाहन झाला. अशा प्रकारे श्री विष्णूंचे वाहन गरुड हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आजची गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळे एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, आज आपण श्री विष्णूंच्या गोष्टी या भागामध्ये समुद्र मंथन ही गोष्ट ऐकणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. मी माझ्या चॅनलवर अजून खूप सारे व्हिडिओज टाकले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे. चला तर मग जाणून घेऊया समुद्र मंथनाच्या गोष्टीविषयी. महापुण्यवान असा मंदार पर्वत, ज्याने सतत 1,00,000 वर्षेपर्यंत शंकराची भक्ती केली होती, असा हा मंदार पर्वत. जेव्हा देवदानाने समुद्रात उभा केला तेव्हा शंकराच्या रथाचा ध्वज किंवा पडत्या गगनाचा टेकू लागला असे वाटत होते. सप्तसागर हे कश्यप ऋषींचे पुत्र आहेत. ते प्रत्यक्षात ईश्वराचे अवतार असून पृथ्वीवरील जलाचा साठा करण्यासाठी ब्रह्मदेवाने यांची योजना केली होती. हे 7 सागर पृथ्वीला तेव्हा अडचण झाले. त्यामध्ये क्षीरसागर हा सर्वात मोठा होता. या क्षीरसागराचा विस्तार 64 योजने होता. याची दिशा उत्तर आहे व शेषशाही लक्ष्मीकांत म्हणजे श्री विष्णू त्यात विराजमान आहेत. दुसरा आहे तो घृतोसागर, हा ईशान्येला असून वायव्य दिशेला आहे. आणि चौथा दधीसागर, यातच ती रत्ने पडली होती. हा 800,000 योजने पसरलेला आहे. हा पूर्व दिशेला आहे. देवांनी याचेच मंथन केले. हा 800,000 योजने विस्तार असा दधीसागरात मंदार पर्वत घालून देवदानव रत्नांचा शोध करू लागले. आणि ते करताना त्यांची शेष नामक सर्पाची म्हणजे सापाची दोरी करून तो जो पर्वत आहे तो घुसळू लागले. पर्वत घुसळताना पूर्वेकडे दितीचे मुलगे दैत्य आणि पश्चिमेला अदितीचे पुत्र म्हणजे देव होते. राक्षसाच्या हाती विषयुक्त शेषाचे मुख होते तर पुच्छ हे देवांच्या हातात होते. जेव्हा हे मंथन चालू केले तेव्हा प्रथम हलाहल म्हणजे विष हे रत्न दिसले. हे रत्न निळ्या रंगाचे होते. त्यात त्रैलोकाचा नाश करण्या इतपत सामर्थ्य होते, परंतु त्याचा स्वीकार देव दानव यापैकी कोणीच करेना. म्हणून अखेरीस शंकरांनी हे प्राशन केले. त्यानंतर त्यात क्रमाक्रमाने अष्टनायिका म्हणजे रंभा, उर्वशी, सुकेशी, मंजुगेशा, तिलोत्तमा, मेनका, चंद्रकांती, लीलावती व नंतर उच्चश्रेवा, अश्व म्हणजे घोडा, रथ, कामधेनू, कल्पतरू, धन्वंतरी, कौस्तुभमणी, 4 दातांचा ऐरावत नावाचा हत्ती अशी 14 रत्ने त्यातून निघाली. नंतर मात्र मंदरा जलाचा भार पृथ्वीस पेलवत नव्हता, त्यामुळे ती जलात बुडू लागली. म्हणून विष्णूंनी कुर्माजे म्हणजे कासवाचा रूप घेऊन कासवाचा अवतार घेऊन पृथ्वी आपल्या पाठीवर सावरून नेली. आणि तेवढ्यात लक्ष्मी व दुर्दशा ही 2 रत्ने बाहेर निघाली. ब्रह्मदेवाने लक्ष्मी श्री विष्णूंना अर्पण केली व दुर्दशा उद्धालक ऋषींना दिली. शेवटी अशा प्रकारे समुद्र मंथनाची 14 रत्ने समुद्र मंथन करून बाहेर काढण्यात आली. आजची गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळे एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आपण जे आहे समुद्र मंथनाची गोष्ट ऐकलेली आहे, त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ तयार केला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती गोष्ट आहे समुद्र मंथनानंतर काय झाले याचा आपण आता पुढे पाहूया. आजच्या गोष्टीमध्ये मी जसं तुम्हाला सांगितले की देव आणि दैत्य यांच्यामध्ये जे आहे 14 रत्ने मिळवण्यासाठी जे आहे समुद्र मंथन झाले. ते समुद्र मंथनामध्ये वेगवेगळी 14 रत्ने निघाली. त्यामध्ये जसे विष होते तसे अमृतही होते. तर अमृत प्राशन करण्यासाठी म्हणजे अमृत पिण्यासाठी देव आणि दानव दोघेही आतुर होते. तर राहू आणि बाकी सर्व जे आहे दैत्य ते अमृताची वाट पाहत होते. तसे विष्णू यांनी लावण्यवती मोहिनीचे रूप घेतले आणि ते दैत्यांकडे गेले. तिचे ते अप्रतिम असे मोहक रूप पाहून सर्व असुर जे आहे ते मायेच्या मोहात सापडले. मोहिनीने म्हणजे श्री विष्णूने मोहिनीचे रूप घेतले होते, मोहात टाकणारे रूप घेतले होते, अतिशय सुंदर रावणनिवृत्तीचे रूप घेतले होते. मोहिनी असुरांना म्हणाली की मी तुमच्यासाठी अमृत आणले आहे. आणि तिने सर्व असुरांना अमृत म्हणून मदिरा पाजली म्हणजे दारू पाजली. तेव्हा सर्व असुर मदिरा पिऊन अनावर झाले आणि आपापसात युद्ध करू लागले. त्यांच्या शवांच्या पर्वत एवढ्या राशी तिथे पडल्या होत्या, ज्यातून जे असुर उरले होते त्यांनी देवांचा पराभव केला. त्यावेळेस ते 60 कोटी दानव किंवा तिथे मेले होते. राहुल हे समजले की काहीतरी जे आहे गडबड आहे, त्यामुळे तो जो आहे देवांकडे गेला. आणि राहूने जे आहे तिकडे जाऊन सर्व पाहून येण्याचे सांगितले. तेव्हा राहूने सूक्ष्म रूप धारण केले व देवांचे चरित्र पाहण्यासाठी जे आहे तो
देवांकडे गेला आणि देव तिथे त्याला अमृतपान करत असताना दिसले. तोही दैत्यांना न सांगता अमृत पिण्यासाठी देवांच्या पंक्तीमध्ये बसला. तेव्हा चंद्रदेव आणि सूर्यदेव यांच्या गोष्ट ती लक्षात आली व त्यांनी ती गोष्ट श्री विष्णूंना सांगितली. तेव्हा श्री विष्णूंनी राहूवर जे आहे सुदर्शन चक्र सोडले व त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. धडापासून मस्तक वेगळे करून सुद्धा राहूच्या मस्तकरहित देहाने म्हणजे धडाने इंद्रासह सर्व देवांचे युद्ध केले आणि त्यांचा पराभव केला. ते पाहून विष्णूंनी त्याला चतुराईने राहूचे धड स्थिर केले व श्री विष्णूंनी राक्षसांचा नाश केला आणि ते वैकुंठ भवनी श्री लक्ष्मी मातेसह राहायला गेले. तिथे जे आहे वैकुंठ लोक जे आहे ते 1,000,000 योजने विस्तीर्ण होते. जमीन सुवर्णाची होती, रत्नजडित होती, दिव्य प्रभा तिथे पाकत होती. विश्वकर्म्याने स्वहस्ताने त्याचे सुवर्ण चळाचे पठार तयार केलेले होते. तिथे जे आहे वैकुंठामध्ये कल्पवृक्ष, उपवने, कामधेनू, गोठा, चिंतामणीची प्रांगणे होती. लक्ष्मीविलास हे मंदिर 1,000 योजनभर होते. तिथे सर्व नद्या तिथे होत्या आणि त्या अमृताच्या होत्या, त्यामुळे तिथे मृत्यूचे भय नव्हते. त्यापुढे कोटी सूर्याची प्रभा देखील फिकी पडत होती. हे विष्णूंचे असे वस्तीस्थान अतिशय अप्रतिम होते. अशा प्रकारे श्री विष्णू जे आहे समुद्र मंथनानंतर जे आहे वैकुंठामध्ये राहायला गेले. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, त्यामुळे एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला समुद्रामध्ये जी 14 रत्न गेली ती कशाप्रकारे गेली, ती कुठून आली हे सांगणार आहे. आणि श्री विष्णू यांना पितांबर कसे मिळाले आणि त्यांना श्री वत्सलांचन हे नाव कसे पडले हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. मी माझ्या चॅनलवर अजून खूप सारे व्हिडिओज टाकले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे. चला तर मग जाणून घेऊया. नंदी हा शिका मुनींचा पुत्र होता. त्याच्यात फार अफाट शक्ती होती. एकदा नंदीला तहान लागली होती, तेव्हा त्याने आपल्या पित्याजवळ अमृत मागितले. मुनींना त्याच्या तहानीचा अंदाज होता म्हणून त्यांनी त्याला क्षीरसागर दाखवला आणि नंदीने तो क्षीरसागर एकाच दमात पिऊन टाकला आणि मोठा हंबरडा फोडला. सागर नाहीसा झालेला पाहून क्षीरसागरात जे रक्षक होते ते रक्षक नंदीवर चालून आले, परंतु नंदीच्या सामर्थ्याने सर्व त्यांना हरवले. त्यांनी त्यांचा सर्वकीपरव करून सोडले. सगळे संरक्षक जे आहे ते घाबरून गेले. त्यांनी ही गोष्ट श्री विष्णूंना जाऊन सांगितली. विष्णूंना फार राग आला. हा सागर पिणारा कोण आहे हे बघण्यासाठी विष्णू स्वतः नंदीशी युद्ध करण्यासाठी क्षीरसागराच्या ठिकाणी आले. विष्णूंनी त्यावर बाण, गदा व इतरही अस्त्रे सोडली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नंदीला त्याचा खूप राग आला म्हणून त्याने संतापाने आपल्या नाकाच्या श्वासोच्छ्वासाने विष्णूला उडवून लावले. त्यामुळे विष्णू वैकुंठात जाऊन पडले. विष्णूंना बघण्यासाठी नंदीने तोंड वर करतात श्री विष्णूंनी त्याच्यावर गदा फेकून मारली व ती गदा त्याच्या दातावर लागली. त्याच्यातून रक्ताचे काही थेंब पडले. त्या रक्तांपासून रत्ने तयार झाली व ती रत्ने नंदीने समुद्रात टाकून दिली. त्या रक्तांपासून लक्ष्मी, ऐरावत, चंद्र, उच्च श्रेवा, अश्व, कल्पतरू, धनुष्य, कौस्तुभमणी, त्र्यंबक, धन्वंतरी, अमृत, कामधेनू, घामापासून निर्माण झालेले मद्य आणि अप्सरा व देवदत्त शंखही निर्माण झाला. ही 14 रत्ने 1,000 वर्षापर्यंत तिथेच पडून होती. श्री विष्णू आणि नंदी यांचे खूप मोठे युद्ध झाले. अखेरीस नंदीने विष्णूंच्या छातीला लात मारून विष्णूस खाली पाडले. विष्णूंच्या लक्षात आले की नंदी आता आटोक्यात येत नाही म्हणून ते नंदीला शरण गेले व म्हणाले, तुझ्या रक्ताच्या एक एक थेंबापासून रत्नांच्या खाणी तयार होतील, परंतु मी तुझ्याकडे एक मागणी मागतो. तू माझ्या हृदयावर जिथे पाय ठेवला आहेस तेथे खूर उमटला आहे, ते मी माझे भूषण मानतो आणि त्याचे श्रीवत्सलांचन त्यामुळे असे नाव ठेवतो. त्याच्या जोरावर मला प्रबळ दैत्याचा संहार करण्याची शक्ती यावी. माझ्या हातून जो अपराध झाला आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो. हे ऐकून नंदीगेश्वर म्हणजे नंदी विष्णूला म्हणाले, तू सर्वांना मान्य होशील, तुझी इच्छा असेल ते तू माग. नंदीच्या मस्तकावर पितांबर होता. तो श्री विष्णूंनी त्याच्याकडे मागितला व तो नंदीने त्यांना आनंदाने दिला. विष्णू तेव्हापासून पितांबरधारी झाले आणि श्रीवत्सलांचन असेही नाव त्यांना पडले. आजची गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळे एक लाईक नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.
नमस्कार दोस्तों, आज जो है मैं आपको कमला एकादशी व्रत की कथा सुनाऊंगी, उसका व्रत विधि बताऊंगी और कमला एकादशी का जो है क्या महत्व है वो भी बताऊंगी। अधिक मास की पद्मिनी एकादशी या कमला एकादशी जो है उसके बारे में आज हम जानेंगे। इसका व्रत विधि क्या है वो सबसे पहले जानेंगे, उसके बाद उसका महत्व और उसके बाद उसकी कथा हम जानेंगे। मैंने मेरे चैनल पर और भी बहुत सारे वीडियोस डाले हुए हैं, आप उन्हें भी देख सकते हैं मेरे चैनल को सब्सक्राइब करके। मेरे चैनल को सब्सक्राइब करना एकदम फ्री है दोस्तों। चलिए जानते हैं कमला एकादशी या फिर पद्मिनी एकादशी इसके बारे में। सबसे पहले जो है आपको इसका इस व्रत का विधि मैं आपको बता देती हूँ। सबसे पहले सुबह आपको उठना है और स्नान वगैरह करके जो है आपको भगवान विष्णु की पूजा करनी है। निर्जल व्रत रखकर विष्णु पुराण का श्रवण या फिर पाठ करना है। रात्रि को भजन कीर्तन करते हुए जागरण करना है। रात्रि के प्रहर में विष्णु जी शिव जी की पूजा करनी है। प्रत्येक प्रहर में आप भगवान को अलग अलग वस्तुएं जो है चढ़ा सकते हैं, जैसे कि नारियल, बेल, सीताफल। चौथे प्रहर में नारंगी, सुपारी, इस तरह के अलग अलग जो है फल आप भगवान को चढ़ा सकते हैं। फिर द्वादशी के दिन भगवान की पूजा करनी है, ब्राह्मण को भोज करवाकर दक्षिणा करके विदा करना है और उसके बाद फिर स्वयं भोजन करना है। अब इस एकादशी का महत्व मैं आपको बता देती हूँ। धर्मराज युधिष्ठिर ने भगवान श्री कृष्ण से जी से जो है सभी एकादशी के व्रत के बारे में जो है जानकारी ली थी। उसमें जो है जो अधिक मास की जो एकादशी आती है उस एकादशी के बारे में भी भगवान श्री कृष्ण ने बताया था। अधिक मास में जो एकादशी आती है उसे पद्मिनी या फिर कमला एकादशी कहते हैं। प्रत्येक वर्ष तो है 24 एकादशी आती है, लेकिन जिस साल अधिक मास या फिर मल मास आता है उस जो है साल संख्या बढ़कर 26 हो जाती है। अधिक मास को जोड़कर 26 एकादशियां हो जाती है। अधिक मास में दो एकादशी होती है, शुक्ल पक्ष की और कृष्ण पक्ष की। शुक्ल पक्ष की पद्मिनी एकादशी मतलब कमला एकादशी, कृष्ण पक्ष की परमा एकादशी। एकादशी करने के लिए दशमी के दिन से ही व्रत रखा जाता है। कांसे के बर्तन में, कांसे के पात में जो चावल आदि रखकर भोजन करना होता है, नमक नहीं खाना होता है, भूमि पर सोना होता है, ब्रह्मचर्य व्रत का पालन करना होता है और फिर एकादशी के दिन ब्रह्म मुहूर्त में जो है सभी क्रियाओं से स्नान वगैरह से निवृत्त होकर आपके दंत धावन करना है, मतलब अपने जो है दांतों को है साफ करना है, अच्छे से जल से कुल्ला करना है, शुद्ध हो जाना है। सूर्य उदय होने के बाद पूर्व उत्तम तीर्थ स्नान करना है, या फिर आप जो है घर में ही स्नान कर सकते हैं, या फिर पूर्व की दिशा में कोई तीर्थ स्थल हो वहाँ पर आप स्नान कर सकते हैं। गोबर मिट्टी तथा ऊषा आंवले के चूर्ण से आप स्नान कर सकते हैं। सफ़ेद वस्त्रों का आप धारण कर सकते हैं। भगवान विष्णु के मंदिर जाकर पूजा अर्चना कर सकते हैं। और जो है पुरुषोत्तम मास में मतलब अधिक मास में जो है पुण्य देने वाली एकादशी का नाम पद्मिनी एकादशी रखा गया है। इस व्रत को करने से मनुष्य को कीर्ति प्राप्त होती है, वैकुंठ प्राप्त होता है और ये मनुष्यों के लिए दुर्लभ मानी जाती है। चलिए इस तरह से जो है भगवान श्री कृष्ण ने जो है युधिष्ठिर जी को इसका महत्व बताया था। अब इसकी व्रत कथा जो है हम जान लेते हैं। त्रेता युग में हयह नाम का एक राजा था। उस वंश में कृतवर्य नाम का एक राजा महिष्मतिपुरी में राज्य करता था। उस राजा को जो है 1000 परम प्रिय स्त्रियाँ थी, उनमें से किसी को भी पुत्र नहीं था। उनके राज्यभार को संभालने के लिए देवता, पितृ, सिद्ध तथा अनेक चिकित्सकों से राजा ने पुत्र प्राप्ति के लिए काफ़ी प्रयत्न करवाए, लेकिन सब असफल रहे। राजा ने तपस्या करने का निश्चय किया। महाराज ने उनकी परम प्रिय रानी जो इक्ष्वाकु वंश में उत्पन्न हुए राजा हरिश्चंद्र की पद्मिनी नाम वाली कन्या थी, राजा के साथ वन में जाने के लिए तैयार हो गई। दोनों ने अपने मंत्री को राज्य कारभार सौंपकर राजसी वेश त्याग कर गंधमादन पर्वत पर तपस्या करने के लिए वो चले गए। राजा ने उस पर्वत पर 10,000 वर्ष तक तप किया, परंतु फिर भी पुत्र की प्राप्ति नहीं हुई। तब पतिव्रता रानी कमल नयनी पद्मिनी से अनुसूया ने कहा, 12 मास से अधिक महत्वपूर्ण मलमास होता है जो 32 मास के पश्चात आता है, उसमें द्वादशी युक्त पद्मिनी शुक्ल पक्ष की एकादशी जागरण समेत व्रत करने से तुम्हारी सारी मनोकामनाएं पूर्ण होंगी। इस व्रत को करने से भगवान तुम पर प्रसन्न होकर शीघ्र ही तुम्हें पुत्र दे देंगे। रानी पद्मिनी ने पुत्र प्राप्ति की इच्छा से एकादशी व्रत किया। वह एकादशी को निराहार रहकर रात्रि जागरण करती रही। इस व्रत से प्रसन्न होकर भगवान विष्णु ने उन्हें पुत्र प्राप्ति का वरदान दिया। इसके प्रभाव से पद्मिनी के घर कार्तिवीर्य उत्पन्न हुए, जो बलवान थे उनके समान तीनों लोकों में कोई नहीं था। तीनों लोकों में भगवान के सिवा उनके जीतने का सामर्थ्य भी किसी में नहीं था। जिन मनुष्यों ने मलमास शुक्ल पक्ष की एकादशी स्थिति का व्रत किया है, जो संपूर्ण कथा पढ़ते या सुनते हैं, वो भी यश के भागी होकर विष्णु लोक को जाते हैं। इस तरह से जो है कार्तिवीर्य नाम के जो पुत्र पैदा हुए उनके नाम से जो है उन्हें सहस्त्रबाहु भी कहा जाता है। और कार्तिवीर्य जो है वो बहुत ही बलाढ्य थे, बलवान थे और उनका एक मंत्र भी है, कार्तिवीर्य मंत्र। अगर आपकी कोई भी चीज़ खो जाती है तो उस मंत्र का जाप करने से
वो चीज़ जो है मिल जाती है। बस उसका एक नियम है दोस्तों कि वो कार्तिक वीर्य मंत्र जो है वो आपको चीज़ खोने के जो है कुछ ही मिनट में शुरू कर देना है। आपको पता चलेगा आपकी चीज़ खो गई या चोरी हो गई तो उस मंत्र का आप जाप करेंगे दोस्तों तो चीज़ वो है आपको वापस मिल जाएगी। इतना पावरफुल मंत्र है वो दोस्तों। तो आज के इस वीडियो में जो है हमने कमला एकादशी वैदिक मास में आती है, पद्मिनी एकादशी, उसके बारे में जो है व्रत कथा सुनी। वीडियो आपको ज़रूर अच्छा लगा होगा तो एक लाइक ज़रूर कीजिएगा। आज की वीडियो में इतना ही। वीडियो पूरा देखने के लिए धन्यवाद।